यानंतर बातमी नवी मुंबईतून। नवी मुंबईतील शिंदे गटाचा मोहरा शरद पवारांच्या गळ्याला लागलाय। शिंदे गटाचे उपनेते विजय नाहटा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही विधानसभा भाजपला सोडण्यात आल्या, त्यामुळेच त्यांनी शिंदे गटाला रामराम ठोकल्याचं बोललं जात आहे। आता विजय नाहटा ऐरोलीतून गणेश नाईकन विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी ते तुतारी हाती घेऊ शकतात असंही बोललं जात आहे। माझ्यावर तुम्ही किती वर्ष अन्याय करणार आहे आणि मी इतकं मेहनत करत असताना निरपेक्ष भावनेने कुठलाही दुर्गुण नसताना कुठलंही लांछन नसताना कुठलं अनैतिक कृत्य केलं नसताना माझ्याकडे हजारो कार्यकर्ते माझ्यावर प्रेम असताना मी IAS ऑफिसर असताना माझ्यावर तुम्ही अन्याय करणार असाल जाणीवपूर्वक मला राजकीय आयुष्यातून संपवण्याचा प्रयत्न करणार असाल। मी शेवटी बेसिकली शिवसैनिक आहे ना, मी कुणाच्या गावाला घाबरायचं कारण नाही ना।